भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतला हा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ. विशेष म्हणजे बाहेरगावला येऊन स्थायिक झालेल्या नागरिकांची मोठी संख्या असलेला हा मतदारसंघ आहे. देशातील पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून हा मतदारसंघ अस्तित्वात असून तेव्हापासून इथं निवडणूक झाली आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा इतिहास कसा आहे, इथली सद्यस्थिती काय, यासह इतर अनेक बाबींचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी एक आठवण, आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. देशात पहिली लोकसभा निवडणूक 1952 साली झाली आणि त्यावेळी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात होता. इथं देखील पहिली निवडणूक त्याचवेळी झालेली आहे. या लोकसभा मतदारसंघात बोरिवली, दहिसर, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. 2019 झालेल्या निवडणुकीनुसार सध्या बोरिवलीमध्ये भाजपचे सुनील राणे आमदार आहेत, दहिसरमध्ये भाजपच्या मनीषा चौधरी, मागाठाणेतून शिवसेनेचे प्रकाश सुर्वे आमदार आहेत आणि ते सध्या शिंदेसोबत आहेत, कांदिवली पूर्वमध्ये भाजपचे अतुल भातकळकर व चारकोपमध्ये भाजपचेच योगेश सागर आमदार आहेत, मालाड पश्चिममधून काँग्रेसचे असलम शेख आमदार आहेत. हे चित्र पाहता 6 केवळ एक जागा सोडली तर उर्वरित जागांवर भाजपचंच वर्चस्व दिसतं. उत्तर मुंबईचे विद्यमान खासदार भाजपचे गोपाळ शेट्टी आहेत. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची मजबूत पकड दिसते, परंतु सुरुवातीच्या निवडणुकीपासूनच इथले निकाल काय आहेत यावर एक नजर टाकूयात. 1952 झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसकडून मुंबईचे माजी महापौर विठ्ठल गांधी आणि नारायण काजरोळकर यांना खासदार होण्याचा बहुमान मिळाला होता. 1957 आणि 1962 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या व्ही के कृष्ण मेनन यांनी सलग 2 वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला. 1967 आणि 1971 लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ विसर्जित करण्यात आल्यामुळं या ठिकाणी निवडणूक झाली नव्हती. मात्र त्यानंतर 1977 साली झालेल्या निवडणुकीत मृणाल गोरे यांच्या रूपानं तत्कालीन जनता पार्टीला पहिला खासदार मिळाला होता. 1980 जनता पक्षाचे रवींद्र वर्मा खासदार झाले. 1984 काँग्रेसनं जोरदार कमबॅक करत अनुपचंद शहा यांना तिकीट दिलं आणि त्यांनी विजय प्राप्त केला. या मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व फार काळ टिकू शकलं नाही. 1989, 1991, 1996, 1998 आणि 1999 झालेल्या निवडणुकीत सलग 5 वेळा भारतीय जनता पार्टीच्या राम नाईक यांनी विजय मिळवला. त्यानंतर 2004 काँग्रेसनं तत्कालीन खासदार आणि भाजपचे उमेदवार राम नाईक यांच्या विरोधात प्रसिद्ध अभिनेता गोविंदा याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि गोविंदानं तब्बल 5,59,763 इतकी मतं मिळवली आणि 48,271 इतक्या मताधिक्यानं तो खासदार झाला. 2009 भाजपनं राम नाईक यांनाच तिकीट दिलं आणि काँग्रेसनं संजय निरुपम यांना उमेदवारी दिली. त्यावेळी राम नाईक यांचा 5,789 मतांनी निसट्टा पराभव झाला. 2014 भाजपनं गोपाळ शेट्टी यांना तिकीट दिलं. यावेळी मोदींची हवा खूप होती, त्यामुळे गोपाळ शेट्टींनी विक्रमी 4,45,582 मतांनी संजय निरुपम यांचा पराभव केला होता. 2019 उत्तर मुंबई मतदारसंघातील निवडणूक अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरली होती. काँग्रेसनं 2004 खेळलेली खेळी पुन्हा खेळायचं ठरवलं आणि 2019 उत्तर मुंबई मतदारसंघातून प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला उमेदवारी दिली. यावेळी मात्र उर्मिलाची जादू चालली नाही. भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना 7,06,678 मतं मिळाली आणि त्यांनी उर्मिला मातोंडकरचा 4,65,247 मतांनी दारुण पराभव केला. 2024 लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलंय. पक्षीय स्तरावर तयारी सुरू झाली. सद्यस्थितीचा विचार केला तर उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपची ताकद दिसून येते. गोपाळ शेट्टी विद्यमान खासदार असले तरी त्यांना यावेळी तिकीट मिळणार की अन्य नवीन चेहरा दिला जाणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही. भाजपासाठी हा अत्यंत सुरक्षित असा मतदारसंघ आहे, त्यामुळे भाजपच्या एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला देखील इथून उमेदवारी दिली जाऊ शकते. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा होते, मात्र तावडे यांच्यावर असलेल्या राष्ट्रीय जबाबदाऱ्या पाहता ते लोकसभा लढतील असं वाटत नाही. दुसरीकडं महाविकास आघाडीतही या ठिकाणी उमेदवारीसाठी रस्सीखेच पाहायला मिळते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या जागेवर दावा केल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. तसंच काँग्रेसही या जागेसाठी आग्रही राहण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडे ही जागा गेल्यास इथं पुन्हा एकदा उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते आणि काँग्रेसकडे ही जागे राहिल्यास संजय निरुपम पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात किंवा पुन्हा एकदा एखाद्या अभिनेता व अभिनेत्रीला काँग्रेस रिंगणात उतरवू शकतं. तुम्हाला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुक जिथं आपण व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा,
लाईक व फॉलो जरूर करा. धन्यवाद.